पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय ऍथलेटिक स्पर्धेत मातृतीर्थ माताजी जाऊ सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा येथील प्राध्यापक समाधान गवई यांनी 400 मीटर व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 2 रजत व 1 रौप्य पदक मिळविले आहे. दरवर्षी याप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र राज्यातील तरुण व वेगवेगळ्या वयोगटातील खेळाडूंना आपले कलागुण दाखविण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा सर्कल पुणे येथे भोसरी दिनांक 16 ते 8 नोव्हेंबर दरम्यान 3 दिवसाचे राज्यस्तरीय मास्टर ऍथलेटिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 30 खेळाडू विविध प्रकारच्या खेळात वयोगटातील निवड झाल्याने प्राध्यापक डॉक्टर सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे खेळण्यासाठी केले. त्यामध्ये साखरखेडा येथील प्राध्यापक समाधान गवई यांनी 400 मीटर अडथळा व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रत्येकी 2रा क्रमांक पटकावून 2 रजत व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 3रा क्रमांक पटकावून 1 रौप्य पदक पटकावले आहे. या राज्यस्तरीय ऍथलेटिक स्पर्धेत मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी आई भाऊ मित्र व डॉक्टर प्राध्यापक सांगळे यांना दिले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. महावाईसाठी नितीन पाटील बुलढाणा. पुन्हा येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऍथलेटिक स्पर्धेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी भोसरी पुणे या ठिकाणी मी 400 मीटर आणि 400 मीटर अडथळा धावण्याच्या शर्यतीमध्ये पार करून मी प्रत्येकी 2रा क्रमांक पटकावत मी 2 रजत पदक या ठिकाणी मिळवलेले आहेत व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये मी 3रा क्रमांक पटकून मी 1 कांस्य पदक या ठिकाणी मी पटकावले आहे. या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातून जवळपास 30 खेळाडूंची निवड झाली होती. यामध्ये वेगवेगळे वयोगट वेगवेगळे खेळ यामध्ये निवड झाली असून बुलढाणा जिल्ह्यातील ज्या खेळाडूंची निवड झाली त्यांनी सर्वांनी मिळून 11 सुवर्णपदक